महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आज राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शनं केलीत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात न घेता जमिनी संपादित केल्या जात आहेत. या जमिनी शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय संपादित करू नये या मुख्य मागणीसाठी समृद्धी महामार्ग विरोधी कृती समितीनं आज कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गासाठी औरंगाबाद गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील दुधाड जयपूर शेवगा शेंद्राबन गंगापूर जगीर कच्ची घाटी महाल पिंपरी पळशी पोखरी माळीवाडा दौलताबाद आदी गावातील जमिनी जात आहेत. या रस्त्यांमध्ये जाणाऱ्या जमिनी सुपीक शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं त्या जमिनी कसून विकसित केल्या आहेत. शासनानं आम्हाला पोत्यानं पैसा दिला तरी आम्ही या रस्त्यासाठी जमिनी देणार नाही असा निर्धार या शेतकऱ्यांनी केलाय. या निदर्शनामध्ये नानासाहेब पळसकर तात्यासाहेब दांडगे ज्ञानेश्वर पळसकर नारायण मते आदींसह शेतकऱ्यांचा सहभाग होता. मुंबई नागपूर जो समृद्धी मार्ग जो चाललेला आहे त्या ठिकाणी आमची सगळी सुपीक जमीन आहे. त्यामध्ये आमच्या आंब्याच्या चिकूच्या डाळिंबीच्या कांद्याचे क्षेत्र आहे आणि ते क्षेत्र त्याच्यावरच आमची पोटजीविका चालते ना. आम्हाला एकेका माणसाला तेवढी जमीन आहे. ती जमीन पूर्ण जर गेली तर आम्ही आमचं उदरनिर्वाह कशावर चालायचा, आमच्या मुलीचं लग्न कशावर करायचं, शिक्षण कशावर करायचं, त्यासाठी आमचा हा मार्गाला त्या पळशीहून किंवा या इथून जाणारा आमचा शक्त विरोध आहे. आणि अल्प उधारक आहे. माझ्या नावावर 3 एकर 6 गुंठ जमीन आहे आणि त्या जमिनीवरच माझं उदरनिर्वाह चालतं. ती जर जमीन गेली तर आमचं जीवनमरणाचं प्रश्न निर्माण होईल व आम्ही रोडवर येऊ. त्याकरता आमचं जमीन देण्यास सक्त विरोध आहे. माझी जमीन 2 एकर 6 गुंठे पूर्ण चालली. आम्ही देण्याचं नकार करायला आहे. आम्ही जमीन देऊ शकत नाही. आमचे आजचं कुटुंब गरीब आहे, जमीन देऊ शकत नाही. मी जयपूर येथील शेतकरी आहे. जो शासनाने समृद्धी महामार्ग प्रस्तावित केलेला आहे त्या समृद्धी महामार्गात औरंगाबाद तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांची बागायती जमीन जाते. त्या जमिनीवर आज रोजी डाळी मोसंबी अंगूर आणि चक्कू ही पूर्ण फळ हॉर्टिकल्चर फळबाग आहे. त्यामुळे या महामार्गाला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा जमीन देण्यास कडाडून विरोध आहे. आमच्या जमिनीमध्ये मोसंबी डाळिंब चक्कू ऊस अंगूर हे पूर्ण असताना आमची जमीन एक कोरडं दाखवली आणि एका बाजूनं सांगतात की बागायती जमीन आम्ही घेणार नाही. हे अन्याय का? एक प्रकारे शासनाने एक प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय केलेला आहे. त्यामुळे या प्रस्तावित महामार्गाला आमची जमीन देण्यास पूर्ण विरोध राहील. 3-4 महिन्यापासून अशी परिस्थिती आमच्यावर आलेली आहे की शासनाचे जे कर्मचारी आहेत MSRDC वगैरे हे गावामध्ये आमच्या जमिनीत येऊन आम्हाला न विचारता कुठल्या सूचना न देता डायरेक्ट जमिनीतून पोल लावून आणि 1000 फूट जमीन आमची त्याच्यामध्ये घेऊ पाहत आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सर्व शेतकरी हवालदिल झालेलो आहोत आणि आम्ही सर्व भूमिहीन होऊन आम्हाला उपासमारीची वेळ आमच्यावर आलेली आहे. तरी आमचे सर्व शेतकरी या ठिकाणी आम्ही आज निदर्शनं करत आहोत. यानंतर आम्ही उपोषण करणार आहोत आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्हाला प्रत्यक्षात विचारल्याशिवाय आम्हाला जो भाव पाहिजे तो भाव मिळाल्याशिवाय समक्ष आल्याशिवाय आम्हाला जमीन द्यायची नाही. आमच्या जमिनीचा रेट आज 1.5 कोटीचा आहे आणि आम्हाला हे असं 20-25 लाख रुपये आम्हाला भिकेल लावणार असं शासन तर आम्ही 100% आमचा प्राण घ्या तरी चालेल, आम्ही जमीन देणार नाही. आता राहिलेली 10 एकर ही या रोडमध्ये जाऊ राहिली तरी आम्हाला पोत्यानी जरी पैसे भेटले तरी आम्ही जमीन देणार नाही. हे म्हणता बाजार भावाप्रमाणे पैसे देणार नाही, रेडे रेकणारनुसार देणार. रेडे रेकणार म्हणजे हा आज खूप कमी आहे. आज जर समजा आमची जमीन जाणार आहे तर आम्ही जमिनीला जमीन घेऊ शकत नाही. आज जर आमचं उदाहरणार्थ बाजार मूल्य जर आमच्या जमिनीचं जर 1 कोटीच्या आसपास जर असलं तर आम्हाला हे काय देणार आहे 16-17 लाख रुपये. मग आम्ही जमिनीला जमीन कशी घेणार हो हे सांगतात लँड पुलिंगमध्ये जायचं. लँड पुलिंग म्हणजे हा आम्हाला मुद्दा जायचा हा मान्य नाही आहे. कारण लँड पुलिंगमध्ये उदाहरणार्थ आमची 1 एकर जमीन जाते त्या बदल्यात आम्हाला फक्त 12 एकर मिळणार. ती येणे करून मिळणार पण तिचा विकास कधी होणार? शासन म्हणतो तिचं येणे वगैरे करून देऊ, विकास वगैरे सगळं करून देऊ. मला सांगा, शासनाने वैजापूर MIDC कन्नड MIDC चिकलठाणा MIDC या सगळ्या सुरू केल्या. आजही शेतकऱ्यांना काही त्यातला मोबदला मिळाला नाही. त्यांच्या मुलंसुद्धा आज सर्व्हिसला लावलेलं नाही आहे शासनाच्या सांगण्याप्रमाणे. आणि शासनच तिथं कमी पडला सर्व मूलभूत सुविधा देण्यासाठी, रस्ते वगैरे देण्यासाठी. आणि तसाच जर हा प्रोजेक्ट जर लँड पुलिंगचा फसवा निघाला तर आम्ही कुणाकडे जायचं? जे हातचं आहे ते जायचं, पळत्याच्या पाठीशी मागं लागायचं. दुसरी गोष्ट,
आज आम्हाला कुठली शासकीय नोटीस न देता आमच्या शेतामध्ये येऊन पोल लावता. माझं एकच MSRDCच्या लोकांना एकच सांगायचं किंवा संबंधित विभागाला एकच सांगायचं आहे, जर आम्ही तुमच्या एखाद्या सरकारी कार्यालयात आलो, तुम्हाला न सांगता तुमच्या एखाद्या फाईलला हात लावला, तुम्ही आम्हाला शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होईल. तसंच तुम्ही आमच्या शेतात येता, आमचा माल पायदळी तुडवता, आम्हाला कसलीच संबंधित नोटीस न देता, आम्हाला पूर्वकल्पना न देता आमच्या शेतात येऊन पोल लावता आणि आमच्या शेतात बैठक घेऊन येऊन आम्हाला सांगता की हा सक्तीने महामार्ग होणारच. तुम्ही जर जास्त बोलले तर तुमच्यावर तक्रार होईल.